देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतीबरोबरच राहुरी तालुक्यामधील मुळा डॅम येथे असलेले माशांचे केज यांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। त्यामुळे केज व्यावसायिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहे। याचे मुख्य कारण म्हणजे जोरदार वादळ वारा पाऊस असे नैसर्गिक संकट आले। या संकटातून सावरण्यासाठी शासनाने तात्काळ शेतकऱ्यांबरोबर केज व्यावसायिकांचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत करावी अशी विनंती जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन शरदरावजी बाचकर आणि केज व्यावसायिक नानासाहेब झुंदारे यांनी सीएनआय महाराष्ट्राशी बोलताना केली आहे। मीडिया प्रतिनिधी अमीन शेख, सीएनआय महाराष्ट्र, ब्युरो चीफ, अहमदनगर। 5 वाजेच्या सुमारास राहुरी येथील मुळा डॅम येथे अत्यंत मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झाले आणि या चक्रीवादळाचा फटका येथील जे केज धारक आहेत ज्यांनी नील क्रांती योजनेअंतर्गत गेल्या वर्ष 2 वर्षापासून येथे बंदिस्त मच्छीपालन केज कल्चर चालू केलेलं होतं ते अत्यंत त्या लाटांनी त्या केजचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भरपूर मोठ्या प्रमाणात तुटताट झाली आणि त्याच्यात असणारे मासे अनेक जाळे तुटल्यामुळं ते तळ्यात फेकले गेले। त्यासाठी आमची सर्व केज धारकांची शासनाला विनंती आहे आपण सदर गोष्टीचा पंचनामा करून या केजधारकांना कारण ज्यांनी वर्षापासून आपलं जे मत्स्यपालन केलेलं आहे माशाचं त्यांना खाद्य घातलेलं आहे आणि ते मासे मोठेले केले होते त्यांचं अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी या नुकसानीची भरपाई या केजधारकांना मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। नीलक्रांती योजनेअंतर्गत मुला जलाशयामध्ये पिंजरा बंदिस्त मत्स्यपालन मत्स्य संवर्धन केज कल्चर इथे या मुळा धरणावर सुरू आहे। गेल्या 2-3 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने इथले लाभार्थी वगैरे उत्पन्न घेत आहे आणि याच्या माध्यमातून रोजगार पण उपलब्ध झालेला आहे। आणि माजी मंत्री दानकर साहेब यांच्या काळामध्ये हे प्रकल्प मंजूर झाले होते आणि त्या प्रकल्प आता काही प्रमाणात ठराविक लोकांना त्याची सबसिडी आली होती उर्वरित लोकांना सबसिडी पण येणं बाकी आहे आणि कल्चर चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। परंतु कालच्या या मोठ्या प्रमाणात जे वादळ आल्यामुळं चक्रीवादळ आल्यामुळं या परिसरामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचं वातावरण इथे झालेलं वरचे घराचे पत्रे असतील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे असे नुकसान झालेले तसेच केज कल्चर धारक यांची तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वारं जास्त असल्यामुळं लाटा तयार झाल्याने लाटाचा मोठा दाब तयार झाल्याने पंटूनचे ड्रम असतील सर्व तुटून ताटून सगळे हे बघा आता सर्व धरणाच्या कडेला अशा अवस्थेत पडलेलं आहे। मी जिल्हा अहमदनगर जिल्हा मच्छीमार संघाच्या वतीने माझ्याकडे सकाळपासून बरेचसे लोकांची फोन आले प्रत्यक्षात मी पण एक प्रकल्पधारक आहे त्याच्यामुळं मी पण पाणी केले तर अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। म्हणून मी शासनाला एक नम्र विनंती करीन की आम्हाला ह्या संकटातून जे केज कल्चर लाभार्थी असं ना यांना आता वाचवण्याचा सरकारने एक यांना नुकसान भरपाई देऊन यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी आमची सर्वांच्या वतीने एक नम्र अशी विनंती आहे। काल दिनांक 20 रोजी 5:30 दरम्यान जे चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये मुळा डॅममध्ये मोठ्या लाटा तयार होऊन आमच्या केजधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्या लाटामुळं त्या केजमध्ये असणारे मासे हे बाहेर फेकण्यात आले जाळा तुटला त्याच्यावर केजचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बोटी बुडाल्यात काहींच्या काहींचे फ्लोटिंग हाऊस आहेत फ्लोटिंग हाऊस बुडाले त्यामुळे केजधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आमचं शासनाला विनंती आहे की आम्हाला याचा त्वरित लवकरात लवकर या केजचा वगैरे त्या मेलेल्या माशांचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही आमची शासन दरबारी विनंती आहे।